मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार. एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपणा सगळ्यांचं परत एकदा मनापासनं खूप खूप स्वागत करते. मित्रांनो आपल्याजवळ फारच वेळ कमी आहे, फक्त आणि फक्त 7 दिवस उरलेले आहेत परीक्षेसाठी. आणि या परीक्षेदरम्यान खूप महत्त्वाचं आहे उजळणी, आपली उजळणी होणं. आणि उजळणी आपल्याला कशी करायची आहे तर प्रश्नोत्तराच्या स्वरूपात करायची. आता या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवून पाहायचे आहेत, जेणेकरून आपली प्रश्नांची तयारी जास्त होईल. आणि आता या भागामध्ये आपण काय करणार आहोत, बघा, वर्षभरापासनं डेली न्यूज सरांनी दिलेले आहे विथ ॲनालिसिस, डेली क्वेश्चन्स दिले आहेत, शिवाय मंथली क्वेश्चन्सची पण सिरीज दिली आहे. पण आता आवश्यक आहे आपल्याला पूर्ण वर्षभराची एखादी सिरीज अशी आपल्या हाती यावी, ज्यामध्ये आपल्याला कळावं की आपला अभ्यास किती झालेला आहे ते आपल्याला टॅली करता येईल. एक उदाहरण देते, जसं एखादा UNDP वरचा जर प्रश्न आला तो तुम्हाला नाही सोडवता आला तर लक्षात घ्या हा टॉपिक आपल्याला परत वाचायचा आहे. किंवा एखादा नोबेल प्राईजवरचा प्रश्न आला तो आपल्याला नाही सोडवता आला तर आपल्याला तो प्रश्न परत वाचावा लागेल आणि त्याचा अभ्यास करावा लागेल. मित्रांनो अनअकॅडमीवरतीसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता, अनअकॅडमीचं लर्निंग ॲप त्याकरता तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. बघा आपण पहिला प्रश्न बघतो आहे. हा पहिला प्रश्न, एक मिनिट, हा पहिला प्रश्न जो आहे तो वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा बनविण्यात आला आहे तर यासंबंधी काही विधानं दिली आहे आणि योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. वल्लभभाई पटेल यांच्या 145व्या जयंतीनिमित्त 182 मीटर स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. बघा हे बरोबर आहे पण आपल्या लक्षात येईल की जयंती ही 145वी नव्हती, तर ही जयंती जी होती ती 143वी जयंती होती, त्यामुळे हे वाक्य तर चुकीचं आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. याआधी स्प्रिंग टेम्पल हा चायनामध्ये आहे. स्प्रिंग टेम्पल इथे असणाऱ्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची उंची ही 153 मीटर होती. तो जगातील सगळ्यात उंच पुतळा मानला जात होता. हे वाक्य बरोबर आहे. हा जो पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा राम सुतार यांनी बनवला आहे. हे पण वाक्य योग्य आहे. याबद्दल मी तुम्हाला एक काम देते, राम सुतार यांना कुठलं प्राईज मिळालं आहे, कुठलं पारितोषिक मिळालं आहे हे पण तुम्ही मला सांगा. या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाची जबाबदारी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना दिली होती. हे पण वाक्य बरोबर आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतील की फक्त 2, 3 आणि 4 ही विधानं बरोबर आहेत. हा पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. बघा पर्याय क्रमांक सी आणि जयंती होती वल्लभभाई पटेल यांची 143वी. पुढला प्रश्न बघा. पुढला प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे म्हणजेच UNDP मानव विकास अहवाल हा प्रदर्शित झाला आहे. UNDPचा लॉंग फॉर्म काय आहे तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि हा कधी प्रकाशित झाला तर 14 सप्टेंबर 2018 हा प्रकाशित झाला आहे. यानुसार विचारला आहे की भारत जागतिक स्तरावर कुठल्या स्थानावर आहे आणि भारताचा HDI म्हणजे काय तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काय आहे. तर बघा भारताचं स्थान आहे 130वं आणि त्याचा HDI आहे 0.640 इतका त्याचा HDI आहे. म्हणजे याचं उत्तर काय असेल तर सी याचं उत्तर असेल 130.640 हा HDI. आता हा मानवी विकास निर्देशांक जो काढतात तो कशाच्या आधारावर काढतात बघा. दीर्घ व निरोगी आयुष्य, दीर्घ आणि निरोगी आयुष्य 3 मापदंडावर तो काढतात. त्याच्यानंतर जीवनमानाचा दर्जा आणि
ज्ञानार्जनाची संधी आणि ज्ञानाची ज्ञानार्जनाची संधी या तीन निकषावरती हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा अवलंबून असतो. शिवाय मानव विकास निर्देशांक मोजायसाठी तीन मापदंडावर आधारित असतो, डिपेंडंट. पण मानव विकास निर्देशांक मोजण्यासाठी काय वापरतात, तर याच्यामध्ये जन्माच्या वेळेचे आयुर्मान, त्यानंतर 25 वर्षापेक्षा अधिक वयांच्या प्रौढांची सरासरी शालेय, म्हणजे 25 वर्षाच्या वरची जी लोकं आहेत त्यांनी किती वर्ष शाळा शिकली आहे, आणि 18 वर्षापेक्षा कमी वयांच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्ष. शिवाय दरडोई स्थूल उत्पन्न म्हणजे GDP, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, हे सगळं मोजल्या जातं. आणि त्याच्यानंतर काय ठरतं, तर आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा मोजला जातो. पुढला प्रश्न बघूया. खालील विधाने लक्षात घ्या आणि अयोग्य विधान ओळखा. बघा, प्रश्न पहिले व्यवस्थित वाचा, मी तुम्हाला तेच सांगते. तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे, बऱ्याचदा आपल्याला प्रश्नाचं उत्तर हे येत असतं, पण छोट्या छोट्या कारणांसाठी आपण ती उत्तरे चुकवत असतो. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ 23 सप्टेंबर 2018 रोजी करण्यात आला, हे वाक्य बरोबर आहे. दारिद्र्य रेषेखालील 10,74,00,000 कुटुंबांना प्रतिवर्ष 5,00,000 उपचार मोफत मिळणार आहे, मोठी योजना आहे ही. निधी पुरवठा केंद्र सरकार इथे 60% होतं मित्रांनो, 60% व राज्य सरकाराला 40% आहे. आणि केरळ, ओडिशा, पंजाब, तेलंगणा आणि दिल्ली ही राज्य मात्र यामध्ये सहभागी नाही होणार आहे. कुठली? केरळ, ओडिशा, पंजाब, तेलंगणा आणि दिल्ली. मोदी केअर म्हणून हिला ओळखलं जातं, कारण ही अमेरिकेच्या ओबामा केअर या पॉलिसीच्या या योजनेच्या धर्तीवरती ही बनविण्यात आलेली आहे, म्हणून हिला काय म्हटलं जातं, तर हिला मोदी केअर म्हटलं जातं. आयुष्यमान भारत योजनेची जी पहिली लाभार्थी आहे, आयुष्यमान भारत योजनेची जी पहिली लाभार्थी आहे ही हरियाणातील करनाल येथील रहिवाशी कश्मीरा ही आहे, हे पण वाक्य बरोबर आहे. परंतु बघा, हे वाक्य पूर्ण वाचायला पाहिजे आपण. मोदी केअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना समाविष्ट करण्यात आलेल्या नाहीत म्हटलेलं आहे, पण या योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहे दोन्ही, ज्या राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या दोन्ही यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. या योजनेची अधिक माहिती मिळावी म्हणून 14,777 हा टोल फ्री नंबर आहे. बघा, टोल फ्री नंबर पण बऱ्याचदा विचारण्यात येतात. 14,555 हा टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे. म्हणजे कोणती विधाने चुकीची आहे, तर एक मोदी केअर चौथं विधान चुकीचं आहे आणि 6वं विधान चुकीचं आहे. आता बघा, आपल्याला विचारलं काय आहे, अयोग्य विधाने विचारली आहेत, तर अयोग्य विधाने कोणती आहे, तर 4 आणि 6 म्हणजे बरोबर उत्तर कोणतं असेल, तर फक्त सी. बघा, फक्त सी. केंद्र शासनाच्या स्वच्छ ग्रामीण 2018 या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम 3 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा 3रा आहे. महाराष्ट्राचा क्रमांक हा 3रा आहे आणि सर्वाधिक नागरी सहभागी राज्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा जो क्रमांक आहे तो 3रा आहे असं दिलेलं आहे. बघा, आपल्याला माहीत असायला पाहिजे की या पद्धतीचं जे केंद्र शासनाच्या मार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 हे घेण्यात आलं होतं, त्यावेळी दोन्ही ठिकाणी, म्हणजे कुठे, तर महाराष्ट्राचा दोन्ही ठिकाणी हा 3रा नंबर होता, 3रा क्रमांक होता. म्हणून ही दोन्हीही वाक्ये बरोबर आहे, म्हणून याचं उत्तर असेल दोन्हीही बरोबर. यानंतर बघा, सोपा प्रश्न आहे. IPCC म्हणजेच इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज, इथे क्लायमेट हवं आहे बघा, ऑफ क्लायमेट चेंजचे
मुख्य कार्यालय कुठे आहे, तर हे मुख्य कार्यालय जिनिवा स्वित्झर्लंड इथे हे मुख्य कार्यालय आहे. तर जिनिवा स्वित्झर्लंड म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पाच. प्रश्न क्रमांक सहावा, पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान हे 22वे पंतप्रधान आहे. योग्य आहे. बघा, आंतरराष्ट्रीय भारतीय एन्व्हायरमेंटल सायन्सशी रिलेटेड पारितोषिकाशी संबंधित असे अनेक प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ज्या मुलांचा अभ्यास झाला नसेल त्यांनासुद्धा हा व्हिडिओ भरपूर कामी येणार आहे आणि अभ्यास झालेल्यांनासुद्धा. पाकिस्तानामधील तेहरिके इन्साफनी 114 जाग्या जिंकल्या आहेत. पाकिस्तान तेहरिके इन्साफनी 116 जाग्या जिंकल्या आहेत, म्हणजेच फक्त एक हे बरोबर आहे आणि विधान ब हे चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर असेल. मित्रांनो, लवकर लवकर पुढे जाऊया, आपल्याला वेळ कमी आहे. 2018 पुल सन्मान कुणाला मिळाला? डॉक्टर विकास आमटे यांना मिळालेला आहे. प्रसिद्ध डॉक्टर विकास आमटे हे आपले बाबा आमटेंचे सुपुत्र आहे. आनंदवन इथे जर तुम्ही गेले तर खूप मोठं काम आहे यांचं. यांच्या कार्याचा आढावा जर आपण घेतला तर इतक्या दुर्गम भागामध्ये लोक कशी काम करू शकतात हे जर तुम्ही बघितलं तर ते पाहिल्यानंतर अंगावरती शहारा आल्या वाचून राहत नाही, इतक्या समर्पणाने लोक कार्य करीत असतात. पूल, चला आपला आपण आपल्या विषयाकडून भटकायचं नाही आपल्याला. तर पुल सन्मान हा प्रसिद्ध गायिका कौशिका चक्रवर्ती या दोघांनाही मिळालेला आहे, म्हणून याचं उत्तर असेल दोन्ही बरोबर. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक आठवा, अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे 11वे पंतप्रधान होते. हे वाक्य इथेच माहीत पडतं की चुकीचं आहे. अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे 10वे पंतप्रधान होते. शिवाय 3 वेळा ते देशाचे पंतप्रधान झाले. हे बरोबर आहे, 3 वेळा तर झाले आहेत. 1996 13 दिवस, 1998 13 महिने. अविश्वासाचा ठराव ठेवण्यात आला होता आणि एका मताने अटल बिहारी वाजपेयींनी त्यावेळी सत्ता त्यांना सोडावी लागली होती. आणि 2004 5 वर्षाचा कालखंड त्यांनी पूर्ण केला. हे सुद्धा हे वाक्य तीनही बरोबर आहेत. वाक्य पूर्ण वाचायचं म्हणजे एकदाच वाचून त्याला सोडायचं नाही. ते 11 वेळा लोकसभेचे खासदार झाले आहेत. हे 11 वेळा नाही, 10 वेळा लोकसभेचे खासदार झाले आहेत आणि 2 वेळा राज्यसभेचे खासदार. आता हे दुसरं वाक्य जरी बरोबर असेल तरी याला जे पहिलं आहे आणीच्या आधीचं आहे तर चुकलं आहे, म्हणून हे पूर्ण वाक्यच चुकीचं आहे. 25 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर बघा, हे पण वाक्य बरोबर आहे. म्हणजे ए आणि डी ही वाक्ये बरोबर आहे. आपण याला 1 आणि 2 4 पकडूयात. सॉरी, 2 आणि 4 ही, 1 तर चुकलं आहे, 2 आणि 4 ही वाक्य बरोबर आहे, म्हणजेच सी हे याचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढला प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9, अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे? बघा मित्रांनो, ताग उत्पादन म्हणजे काय? तर ताग उत्पादन म्हणजे सोनेरी तंतू क्रांती असं याला म्हणतात. ताग उत्पादनाला काय म्हणतात? सोनेरी तंतू क्रांती असं म्हणतात. सोनेरी तंतू क्रांती असं म्हणतात. कापूस उत्पादनाला काय म्हणतात? तर कापूस उत्पादनाला आपण चंदेरी तंतू क्रांती, म्हणजे हे दोन वाक्य, कापूस सोनेरी तंतू क्रांती तर कापूस उत्पादन म्हणजे चंदेरी तंतू क्रांती, आणि मध उत्पादनाला सुवर्ण क्रांती असं म्हणतात. आता बघा, यात फरक आहे बरं का? यात भरपूर कन्फ्यूज होऊ शकतो आपण. ताग उत्पादन सोनेरी तंतुकांती, कापूस उत्पादन चंदेरी तंतुकांती, आणि मध उत्पादन म्हणजे सुवर्णक्रांती, आणि नदी जोड प्रकल्प हा म्हणजे अमृत क्रांती. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये बरीचशी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. ताग उत्पादन सोनेरी तंतुक्रांती. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 10 आता बघूया. सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर सध्याचे आपले जे
सरन्यायाधीश आहेत ते रंजन गोगाई आहेत. ते कितवे सरन्यायाधीश आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. नोव्हेंबर 2019 पर्यंत त्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. 2018 रमन मॅगेसेसे पुरस्कार कुणाला मिळाला? भारत वाटवाणी यांना मिळालेला आहे. त्यांनी मतिमंदांकरता कार्य केलं आहे. सोनम वांगचुक यांना पण मिळालेला आहे. जो आपण 3 इडियट हा पिक्चर आला होता, ऑल इज वेल असं म्हटला जातो की तो त्यांच्यावरती होता, यांना पण मिळाले. यांनी विज्ञानाची जोड देऊन दुर्गम भागांमध्ये खूप मोठं काम केलं आहे. योंग चांग या कंबोडियाच्या व्यक्तींनासुद्धा रमन मॅगसेसे मिळालेला आहे. की भारत वाटवाणी, सोनम वांगचुक आणि योंग चांग या सगळ्यांना रमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे प्रश्न 11 उत्तर असेल डी वरील सर्व. आता पुढला प्रश्न बघूया. दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांना मिळाला? अरे बिल्कुल नाही, दादासाहेब फाळके पुरस्कार 2017 हा विनोद खन्ना यांना मिळाला आहे. विनोद खन्नांना मिळाला आहे. श्रीदेवी यांना राष्ट्रीय पुरस्कार हा मिळालेला आहे. आणि मरणोत्तर फाळके पुरस्कार घेणाऱ्या त्या तिसऱ्या व्यक्ती आहे. तर मुळीच नाही, यापूर्वी पृथ्वीराज कपूर म्हणजेच आपले जे काय त्या हिरोचं नाव आहे, रणवीर कपूरचे आजोबा हे पृथ्वीराज कपूर आहेत, त्यांना मिळाला आहे आधी. आणि दुसऱ्यांदा म्हणजे विनोद खन्नांना. तर मरणोत्तर पुरस्कार घेणाऱ्या या 2 व्यक्ती आहेत आणि दादासाहेब फाळके पुरस्कार हा विनोद खन्नांना मिळाला आहे. म्हणजे हे दोन्ही वाक्य चुकीची आहे. तर याचं उत्तर असेल सी, दोन्ही चूक. प्रश्न 12. खालीलपैकी कुठल्या चित्रपटाला सुवर्ण कमळ मिळाले आहे? हे पूर्ण मराठी चित्रपट आहे. देऊळला मिळालं आहे सुवर्ण कमळ, कासवला पण मिळालं आहे, कोर्टला पण मिळालं आहे. आणि याशिवाय ज्यांना मिळालं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. याशिवाय श्यामची आई आणि दुसरा कुठला आहे तो मला थोडंसं, आणि श्वास. श्यामची आई आणि श्वास या 2 मूवीजला, चित्रपटांना, मराठी चित्रपटांना मिळालं आहे. अशा प्रकारे 5 चित्रपटांना आत्तापर्यंत सुवर्ण कमळ हे मिळालेलं आहे. चला पुढे जाऊयात. म्हणून वरील सर्व हे उत्तर असेल. प्रश्न 14. मुक वेगे यांना डॉक्टर मिरॅकल म्हणून ओळखलं जातं. योग्य आहे हे विधान. विधान 2, द मॅन हू मेंड्स हा चित्रपट त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे, हे पण वाक्य बरोबर आहे. कांगो येथील लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या हजारो महिलांना त्यांनी आधार देण्याचं काम केलं. बघा लोकं किती चांगली कामं करत असतात. म्हणजे हे तीनही विधानं बरोबर आहे. त्यांना व नादिया मुराद यांना 2018 शांततेचा नोबल पुरस्कार देण्यात आला, हे पण वाक्य बरोबर आहे. म्हणजे विधान 4 बरोबर आहे. म्हणजे सर्व बरोबर. याचं उत्तर असेल डी. ओके पुढे जाऊयात. 17. मैत्री संयुक्त लष्करी सराव यामध्ये आता सोबत खालीलपैकी कुठला देश समाविष्ट झालेला आहे? तर थायलंड. थायलंड हा समाविष्ट झालेला देश आहे मैत्री 2018 भारतासमवेत. हे लष्करी सराव कुणाकुणासोबत झाले हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 66 पदकांसह भारत कितव्या स्थानावरती आहे विराजमान? 3 स्थानावर भारत आहे. भारताची खूप चांगली कामगिरी राहिली. आणि अजून एक लक्षात घ्या, 2022 नेमबाजीला बाद करण्यात येणार आहे या स्पर्धेमधून. त्यामुळे भारताचं नुकसान होणार आहे, कारण नेमबाजीमध्ये आपले बरेचसे प्लेअर हे चांगलं कार्य करीत आहेत. सामाजिक न्याय दिन म्हणून कोणता दिवस साजरा होतो? आपले छत्रपती शाहू महाराज यांची ज्या दिवशी जयंती असते 26 जूनला, तो दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा होतो. छत्रपती शाहू महाराजांनी दीनदुबळ्यांसाठी, स्त्रियांसाठी आणि एकंदरीत सगळ्यांसाठी खूप चांगलं कार्य केलं आहे, खूप मोठं कार्य केलं आहे. म्हणून त्यांच्या वाढदिवसाला आपण सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करत असतो. सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायमूर्ती कोण आहेत? तर न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा या आहेत, न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आहेत, न्यायमूर्ती आर भानुमती आहेत. तर वरील सर्व या सध्या महिला न्यायमूर्ती आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 3 महिला या
म्हणजे जास्त संख्येने एवढ्या 3 महिला या न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न 19वा, महाराष्ट्राचे राज्य फूल जाळूळ आहे, त्यालाच ताम्हण असे म्हणतात, बरोबर आहे. याचे शास्त्रीय नाव लॉगस्ट्रोमेया स्पेसिओसा आहे, बरोबर आहे. याचे दुसरे शास्त्रीय नाव जे आहे ते लॉगस्ट्रोमिया रेजिनी आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे एकाच व्यक्तीला बघा किती नावं आहेत. हे वृक्ष कोकणात तसे विदर्भातही आढळतं. त्याला वसंत ऋतूत एक फूल येतं आणि या फुलास मोठा बोंडारा असे पण म्हणतात. म्हणजेच जारूळ, ताम्हण, लॉगस्ट्रोमिसिया स्पेसिओसिया, लॉगस्ट्रोमिया रेजिनी आणि मोठा बंडोरा हे एकच आहेत सगळे. म्हणून सर्व बरोबर, म्हणजे पर्याय उत्तर डी हे योग्य आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. 2018चा नोबल पुरस्कार यासाठी दिला जाणार नाही. कुठल्या कामासाठी दिला जाणार नाही? साहित्यासाठी दिला जाणार नाही, कारण साहित्य क्षेत्रामध्ये ज्या जज होत्या, ज्या बघणार होत्या, त्यांच्या पतींवरती मी टूद्वारे बरेचसे ॲलिगेशन्स हे करण्यात आले होते. त्यामुळे तो नोबेल प्राईज द्यायचा नाही असं ठरलेलं होतं. भारताची पहिले कुशलतेनं स्कॉर्पियन श्रेणीची पाणबुडी भारतीय नौदलाला 2017 देण्यात आली. त्या पाणबुडीचं नाव काय आहे? INS कलवरी, INS अरिहंत, INS चक्र, INS शल्की. तर तिचं नाव आहे INS कलवरी. पुढे जाऊ. भारताची ग्रीन सिग्नल्स इकोलॉजी ग्रोथ अँड डेमोक्रेसी या पुस्तक हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर हे पुस्तक जयराम रमेश यांनी लिहिलेलं आहे, लक्षात घ्याल. GST अंमलबजावणी कोणत्या घटनादुरुस्तीने झाली आहे? बघा, घटनादुरुस्ती वेगळी गोष्ट आहे आणि कुठल्या कलम आली आहे ती गोष्ट वेगळी असते. तर GST अंमलबजावणी ही 101व्या घटनादुरुस्तीने झालेली आहे. भारतात वार्ताहरांवर हल्ल्यांपासून संरक्षण करणारा कायदा मंजूर करणारे खालीलपैकी कोणते राज्य पहिले ठरले? बघा, लोकशाहीचा पाया असतात प्रसारमाध्यमे आणि प्रत्येकाला बोलण्याचा, आपली गोष्ट मांडण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याने दिलेला आहे. परंतु अशा प्रकारे होणारा वार्ताहरांवर हल्ला हा चुकीचा ठरतो असं नको व्हायला. म्हणून तर आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे असं डिक्लेअर करणारं, कायदा मंजूर करणारं जे राज्य आहे ते म्हणजे आपले महाराष्ट्र. टू स्टेट्स ऑफ सोल्युशन ही संज्ञा कोणत्या देशाबद्दल वापरली जाते? तर असे प्रश्न हे येऊन गेले आहे यापूर्वी, म्हणून आपण हे घेतलेले आहेत. बघा, इस्रायलमध्ये पॅलेस्टाईनचा इशू खूप गाजतो नेहमीच, म्हणून इस्रायलला टू स्टेट्स ऑफ सोल्युशन अशी संज्ञा ही वापरली जाते. त्यानंतर बघा, खालीलपैकी डिजिटल पेमेंटच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. भीम ॲप वापरताना कोणत्याही UPI सक्षम बँक खात्यामध्ये हस्तांतरित करता येतो, बरोबर आहे. आणि चिप पिन डेबिट कार्डमध्ये प्रमाणीकरण करण्यासाठी 4 घटक असतात, त्यापैकी भीम ॲपमध्ये 2 घटक असतात. हे वाक्य चुकीचं आहे, पण किती घटक असतात ते तुम्हाला मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त 1 बरोबर. बघा, मी एक्सप्लेनेशन पण देते आहे आणि बरंचसं तुम्हाला लवकर घेण्याचा प्रयत्न करते की जास्तीत जास्त गोष्टी या तुम्हाला माहिती असाव्यात. बघा, खालील देशांचा विचार करा. वरीलपैकी कोणते देश आशियान देशाच्या मुक्त व्यापार भागीदारांपैकी आहेत? तर ऑस्ट्रेलिया, चीन आणि भारत व अमेरिका. ऑस्ट्रेलिया, चीन, भारत व अमेरिका ही जी राष्ट्रे आहेत, ही राष्ट्रे मुक्त व्यापार भागीदारांपैकी आहेत. पुढला प्रश्न बघा. सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली काम नाही करत, तो कृषी विभागाच्या अंदर काम करतो. सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम त्यांच्या कार्यचलनासाठी अपेडा सचिवालय म्हणून काम बघतो, हे पण बरोबर आहे. आणि सिक्कीम हे भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय राज्य आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर आहे सर्व बरोबर. एक मिनिट, सर्व नव्हे, हे तर चुकलेलं आहे.
म्हणून याचं उत्तर असेल 2 आणि 3 बरोबर आहे. 2 आणि 3 उत्तर काय असेल? बी. बघूयात 2 आणि 3 बरोबर बी बरोबर. राष्ट्रीय हरित लवाद केंद्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रणापेक्षा वेगळे कसे आहे? राष्ट्रीय हरित लवाद कायद्यानुसार तयार केला गेला आहे तर प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यकारी आदेशाद्वारे निर्माण केले गेले आहे. बी. राष्ट्रीय हरित लवाद पर्यावरणाशी संबंधित वादांमध्ये न्याय देण्याचे कार्य करते. हे वाक्य चुकीचं आहे, परंतु राष्ट्रीय हरित लवाद हे पर्यावरणाशी संबंधित वादामध्ये न्याय देतं, तर प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र विहिरी तसेच वाहते स्रोत पाण्याचे आणि देशातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. तर राष्ट्रीय हरित लवाद हे पर्यावरणाशी संबंधित वादामध्ये न्याय देण्याचे काम करते. म्हणजे यामधील जे अयोग्य विधान आहे ते आहे ए. इथे 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 प्रश्नाला उपप्रश्न पाहिजे होता की यातील अयोग्य विधान कोणते आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण? नको इथे कोण आहेत, तर या पुस्तकाचे लेखक आहेत गोविंद पानसरे. या तिघांना पण भारतासारख्या देशामध्ये मारून टाकण्यात आलेलं आहे. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अशा प्रकारे गळचेपी होताना दिसतं तर फार वाईट वाटतं मित्रांनो. दो बघा, नेहमी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर पण नेहमी प्रश्न येतात. हे 2019 जे संमेलन होते हे 92 संमेलन होते, ते यवतमाळ इथे पार पडले. हे वाक्य बरोबर आहे. यवतमाळमध्ये दुसऱ्यांदा हे साहित्य संमेलन पार पडले. याआधी पहिलं जे साहित्य संमेलन आहे ते गदी माडगुळकर अध्यक्ष असताना पार पडलं होतं. या संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली. यांचे वडीलसुद्धा फार मोठे साहित्यिक आहे, राजी ढेरे. तुम्हाला शिवाय असं करायचं आहे की अरुणा ढेरेंची जी साहित्य संपदा आहे, तुम्हाला वेळ मिळाला तर ती पण कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यावरती पण प्रश्न हा बनू शकतो. तुमच्या कमेंट्सचा फायदा इतरांनासुद्धा मिळतील. या संमेलनाच्या इतिहासामध्ये महिला अध्यक्ष बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला. याआधी 4 महिलांना बहुमान मिळाला आहे. त्या 4 महिला कोण हे पण तुम्हाला जमलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. अरुणा ढेरे या अशा 5व्या महिला आहेत ज्यांना हा मान मिळालेला आहे. म्हणजे हे सगळे वाक्य बरोबर आहेत. पुढला प्रश्न घेऊयात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख आर्थिक सल्लागारपदी गोपीनाथ यांची नेमणूक झाली आहे. सगुराम राजन हेही IMF प्रमुख आर्थिक सल्लागार होते. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. गोपीनाथ या तर पहिल्या महिला आर्थिक सल्लागार आहेत. म्हणजे सर्व बरोबर. 31 उत्तर असेल सी. भारताच्या लोकसभेत आजवर किती वेळा अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे? तर बघा मित्रांनो, आत्तापर्यंत 27 वेळा भारताच्या लोकसभेमध्ये अविश्वास ठराव हा मांडण्यात आला आहे. मी तुम्हाला मगाशी अटल बिहारींबद्दल पण सांगितलं आणि सर्वात जास्त वेळा हा इंदिरा गांधी यांच्यावरती ठराव मांडण्यात आला होता. कोणत्या राज्यामध्ये गाईला राष्ट्रमाता घोषित केले आहे? तर MP नाही आहे, उत्तराखंडमध्ये सध्या गाईला राष्ट्रमाता घोषित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य फुलपाखरू कोण? राणी पाकोळी हे तिचं नाव आहे त्या फुलपाखराचं. त्याच राणी पाकोळीला ब्ल्यू मॉर्मॉन असं पण म्हणतात. बरोबर आहे. त्याच फुलपाखराचं शास्त्रीय नाव हे पॅपिलिओ पॉलिनेस्टर आहे. म्हणजे हे तीनही बरोबर आहेत. आणि चौथं जे दिलं आहे सौदर्न बॉडविंग हे जे आहे हे कर्नाटक राज्याचं राज्य फुलपाखरू आहे. आणि अशी दोनच राज्य आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटक ज्यांनी आपलं राज्य फुलपाखरू घोषित केलं आहे. पण हे 3 म्हणजे बरोबर आहेत. म्हणून याचं उत्तर असेल सी. 1, 2 आणि 3. वाचन प्रेरणा दिन म्हणून कुठला दिवस साजरा होतो? अब्दुल कलाम यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबरला असतो आणि अब्दुल कलाम यांची जयंती, कारण ते विद्यार्थ्यांच्या फार आवडीचे होते म्हणून अब्दुल कलाम यांची जी जयंती आहे ती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी होत असते.
अमेरिकेचे जेम्स ॲलिसन आणि जापानचे तास्कू होन्झो यांना 2018 वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. हे वाक्य बरोबर आहे. हृदयविकारावरील उपचारासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला. हे वाक्य चूक आहे. कर्करोगावरील उपचारासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. लेझर फिजिक्ससाठी आर्थर एशकिन आणि गेराड मोरो आणि कॅनडातील डोना स्ट्रिकलँड यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाला. आर्थर एशकिन हे सगळ्यात म्हणजे आत्तापर्यंत नोबेल प्राईज घेणारे सर्वात वयोवृद्ध शास्त्रज्ञ ठरले. 96 आर्थर एशकिन यांनी हा नोबेल प्राईज घेतला. हे वाक्य बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. मग असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे तर असत्य विधान आहे फक्त 2 हे असत्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 37. सिक्कीममधील कंचनगंगाचा जैवविविधता क्षेत्रात युनेस्कोने समावेश केला. हे वाक्य बरोबर आहे. आणि असा समावेश होणारे कंचनगंगा ही 10 जैवविविधता क्षेत्र आहे असं शक्य नाही आहे, कारण कंचनगंगाचं ॲड होण्याच्या पूर्वीच 10 जैवविविधता क्षेत्र ही स्थित होती. म्हणजेच कंचनगंगा हे 11 जैवविविधता क्षेत्र आहे. हे चुकीचं वाक्य आणि हे योग्य आहे. म्हणून फक्त 1 हे बरोबर असेल. नाही, असत्य विधान ओळखलं आहे बघा. असत्य विधान म्हणजेच फक्त असत्य कोणतं आहे तर बी असत्य आहे. म्हणून याचं उत्तर असेल 2 बी 2. राहण्यात सर्वोत्तम शहराच्या क्रमवारीत पहिल्या 10 महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश होतो. आपल्यासाठी ही सुद्धा अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील पुणे, त्यानंतर नवी मुंबई. पुणे, नवी मुंबई, मुंबई आणि 6 नंबरवर ठाणे. म्हणजे आपल्या सर्वोत्तम शहराच्या क्रमवारीमध्ये पहिल्या 10 महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांचा समावेश होतो. म्हणून उत्तर असेल सी. पुढला प्रश्न बघा. बिमस्टेकचा लॉंग फॉर्म आहे. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशनचे कायमस्वरूपी सचिवालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे. कोलकाता, ढाका, दिल्ली की कंबोडिया. तर हे ढाका येथे स्थापन करण्यात येणार आहे. म्हणून याचं उत्तर असेल, प्रश्न क्रमांक 39 उत्तर असेल बी, ढाका, बांगलादेश. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट अधिकारी आणि कमांडो यांना एका विशेष कमांडो पथकात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याचे ब्रीदवाक्य कोणते? यथो शौर्य तथो जय, यथो जय तथो शौर्य, यथो शौर्य तथो विजय, यथो विजय तथो शौर तथो जय. तर मित्रांनो, या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे यथो शौर्य तथो जय. हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. आणि ही जी संकल्पना आहे त्या संकल्पेला नामांकन आहे 1/4 असं म्हटलं जातं. 1/4 म्हटलं जातं त्याचं ब्रीदवाक्य आहे यथो शौर्य तथो जय. तर मित्रांनो, 2018 चालू घडामोडीतील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण आज कव्हर केले आहेत. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली नक्की सांगा. आम्ही तुमची वाट बघू. लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमची ही सिरीज तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय भारत, जय महाराष्ट्र. अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.